जया, अरे मी असं ऐकलंय की आई बसणार आहेत पूजेला. सत्यनारायणाच्या पूजेला ना? हो, खर तर मला असं वाटत होत की म्हणजे आपला आता नव्याने संसार सुरू झालाय ना, तर मला असं वाटलं की आपण दोघं बसू पूजेला. पण आईला ना वेळ लागलाय, प्रत्येक ठिकाणी स्वतःला पुढे करत असते. मी बोलतो तिच्याशी. जया चल. हे जानकी काही सुधारणार नाही. नंदा साहेब, चौरंग मी मांडतो, तुम्ही रांगोळीचा आणि याचा तोरणाचा बघा. वा, म्हणजे तू महाराजासारखा इथे बसून काम करणार आणि मला धावाधाव करायला लाव, ते काय नाही. चौरंग मी मांडणार. अहो नाही, चौरंग आहे ना वरच्या खोलीत आहे, आणि किर्लोस्करांचा खानदानी चौरंग आहे सागवानी लाकडाचा. 30 किलो तरी वजन आहे, डोक्यावरून आणायला जमेल का? नाही, जमणार असेल तर तुम्ही आणा, मी काढतो रांगोळ्या. नाही, मी काय म्हणतो, तू जाऊन तो चौरंग आण जा, आणि मी माघार घेतली असं समजू नकोस. हा, मला आपली तुझी दया आली म्हणून मी तुला सांगतोय, ते तू बघ. हो नाना, काय म्हणतो मी, काय कुठे हरवलाय तो? नाही नाही, किर्लोस्करांच्या वाड्यात आज सत्यनारायण आहे, किती आनंदाचा दिवस आहे ना. खरं म्हणजे यावेळेला किर्लोस्करांच्या मोठ्या सुनबाई आणि मोठा वारसदार असायला हवा होते, त्यामुळे ह्या सोहळ्याची आणखीन शोभा वाढली असते. काही गरज नाहीये, तो विश्वास आणि भैरवी इथे वाड्यात नाहीयेत ना, म्हणूनच इथे सुख नांदतय. ते दोघ जण इथे असते तर सुख कमी आणि भाऊबंदकीच जास्त दिसली असती वाड्यात. आणि नाना, आज किर्लोस्करांच्या वाड्यात पूजा आहे, हा तुमचा सुटकी चेहरा आहे ना, तो बदला आणि जरा आनंदात राहा. वा, अगदी 100/5 योग्य बोललात वहिनी साहेब. अहो, आजची ही पूजा काही साधी सुधी पूजा नाहीये. आज पहिल्यांदा कालिंदी नगरच्या इतिहासात एक स्त्री बसते आहे सत्यनारायणाच्या पूजेला. स्त्री मुक्तीच्या दिशेने उचललेलं हे फार मोठं पाऊल आहे वहिनी साहेब. अहो, आजपर्यंतच्या सगळ्या वहिनी साहेब या चूल आणि मूल याच्या पलीकडे गेल्याच नाही.